संरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याप्रमाणेच जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले पोलीस मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी संपूर्ण शरीर चिकित्सा, दंत चिकित्सा, नेत्र चिकित्सा या शिबिराचे आयोजन हे गुजराती समाजाचे अध्यक्ष कुशाल प्रजापती यांनी भिवंडी तालुक्यातील कोंडगाव पोलीस स्टेशन गोवेनाका येथे केले होते. दरम्यान या संपूर्ण शिबिराला विशेष सहकार्य लाभले ते कोंडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांचे. आज आम्ही इथे कॅम्प आयोजित केलेला आहे. पोलिसांनी त्यांचं BP चेक करणे, ब्लड शुगर चेक करणे, दंत चिकित्सा तसेच नेत्र चिकित्सा याबाबत आम्ही त्यांना प्राथमिक त्यांची आरोग्य तपासणी करणार आहोत. त्याचा फायदाच होईल सगळ्यांना. आणि या प्रकारचे आता कॅम्प भिवंडी परिसरात सगळ्या पोलीस स्टेशननी आणि आम्ही देखील सुरू केलेले आहेत. DCP Zone 2 मनोज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ACP West यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तालुक्यातील कोंडगाव पोलीस स्टेशन गोवेनाका येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला मोठ्या प्रमाणात डॉक्टरांचा ताफा आला होता. या शिबिरामध्ये पोलीस मित्रांची व त्यांच्या परिवाराची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, दंतचिकित्सा अशा अनेक रोगांच्या तपासण्या करण्यात आल्या. या कार्यक्रमाला कोंडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम गुजराती समाजाचे अध्यक्ष कुशाल प्रजापती व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच या कार्यक्रमाला पोलीस मित्रांचा व त्यांच्या परिवाराचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यान पोलिसांसाठी केलेल्या या उत्तम कार्याबद्दल कुशल प्रजापती व त्यांच्या सहकाऱ्यांवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोंडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मंगेश सावंत आणि श्री कुशल प्रजापती या कार्यक्रमाच्या आयोजकांनी आम्हाला हेल्पस्प्रिंगला इथे बोलवलं हे आम्हाला खूप बरं वाटलं. कारण पोलिसांना खरंच गरज असते चेकअपची, रेग्युलर चेकअपची. त्यांचे ड्युटी आज असे वाईट असतात, त्यांचे खूप स्ट्रेस खालती असतात. आज आम्ही त्यांचं बेसिक ब्लड प्रेशर चेकअप केलं आहे, ब्लड शुगर चेकअप केलं आहे आणि दाताचा मुख्य चेकअप केला आहे. त्याच्यासाठी त्यांना काय काळजी घ्यायला पाहिजे, काय ट्रीटमेंट आवश्यक आहे ह्याचं साधारण माहिती. आम्हाला खूप आनंद वाटला की बऱ्याच पोलीस ह्यांनी बांधवांनी त्यांच्या ड्युटीमधल्या टाईम काढून चेकअप करून घेतला. इव्हन त्यांचे फॅमिली मेंबर्स जे जवळ जातात ते येऊन त्यांचं चेकअपचं घेतलं फायदा. जो पोलीस हेल्थ कॅम्प ठेवलेला होता कोंडगाव पोलीस स्टेशनमध्ये, त्यात साधारणतः 60 आपले कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला. त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांचं रक्त तपासणी, दंत तपासणी, त्यानंतर नेत्र तपासणी इत्यादी चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला पोलिसांना वेळ नसतो, त्यामुळे त्यांना नियमितपणे आपली स्वतःच्या शरीराची तपासणी करून घेणे शक्य होत नाही. तर आजचा जो कॅम्प झाला त्याच्यातून जर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना एक प्रायमरी याच्यावर एखादा आजार असेल तर त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सजेस्ट केलेलं आहे की त्यांच्या दवाखान्यात येऊन पुढील अधिक चांगले उपचार घेऊन जो पुढे मोठा आजार होणारा आहे त्याचा संभाव्य आजार टाळण्यासाठी त्वरित उपचार करून घेण्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा कॅम्प अरेंज केलेला आहे. त्यासाठी मी प्रजापती कुशल प्रजापती आणि आयोजक आहेत त्यांचे कोंडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी याच्यातर्फे आभार मानतो, धन्यवाद. मी शनेत्रालयामधून ॲज अ मेडिकल सोशल वर्कर. आज कोंडगाव पोलीस स्टेशनमध्ये जो कार्यक्रम हेल्थ चेकअप कॅम्प राबवलेला आहे तर त्याचे जे वरिष्ठ पोलीस अधिकारी मंगेश सावंत सर आणि कुशल प्रजापती यांच्या सौजन्याने इथे चेकअप कॅम्प करण्यात आलेला आहे. आणि नेत्र तपासणी साधारण 100 लोकांनी केले, त्याच्यामध्ये 60 कर्मचारी आहे आणि त्यांची फॅमिली असे टोटल या लोकांनी केले. परंतु ईशान्येत्रालयाने यांचे चेकअप केल्यानंतर इथे चेकअप तर ते ईशान्येत्रालयामध्ये आल्यानंतर त्याचा चेकअप फ्रीमध्येच असणार आहे आणि त्यांच्या परिवाराचंसुद्धा ईशान्येत्रालयामध्ये मोफत नेत्र तपासित असणार आहे. आणि त्यांना ज्या काही अडचणी असेल त्यांना ॲज अ सोशल वर्कर म्हणून मी त्यांच्या नेहमी सहकार्यासाठी उपस्थित आहे. आणि आपल्याकडे जास्तीत जास्त त्याच्या माध्यमातून जर कोणी व्यक्ती येतो आहे तर आपल्याकडे गव्हर्नमेंट योजना पण आहे तर त्या योजनेचा लाभ पण आपल्याला त्यांना देता येईल याची आम्ही काळजी घेतो.